इकडं बघा स्वीटी बसली आहे आणि स्वीटीनं आज 2-4 दिवस झाला आजार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, तिच्या बर्थडेच्या आदल्या दिवशी तिला थंडी ताप आलेला. शाळेतून सरांनी कॉल केला होता तिला दवाखान्यात घेऊन जावा म्हणून. दुपारी तापली होती तर दाजींनी संध्याकाळी तिला दवाखान्यात घेऊन गेलते. गोळ्या औषधं दिलेली डॉक्टरांनी, इंजेक्शन हे दिलेलं आणि तिने पूर्ण गोळ्या औषधं खाल्ली सगळी. आज बहुतेक 4-5 दिवस झाला आहे ना हो. तीन चार दिवस झाले बघा, गोळ्या सगळ्या पूर्ण संपलेल्या आहेत. तरी पण तिचा ताप काय राहिला नाही, मग आज सकाळ सकाळ आम्ही दवाखान्यात गेलतो म्हणजे रात्रीपासून जास्तच तापलेली. थंडी नव्हती वाजत पण तापलेली चांगली आणि डोकं पण दुखत होतं, नरड पण दुखत होतं. त्याच्यामुळं सकाळ सकाळ 8 वाजता तिला आम्ही दवाखान्यात घेऊन गेलतो. तर ती डॉक्टरांनी अजून इंजेक्शन द्यायला लागले. डॉक्टरांना म्हणलं नीट चेक करा, गोळा इंजेक्शन दिलं त्याने काय राहत नाही. मग डॉक्टर म्हणले रक्त चेक करू, तर चालतंय म्हणलं. पण सकाळ सकाळ लॅब काय उघडं नव्हतं, त्याच्यामुळं आम्ही नंतर ना 10 वाजता माघारी जायचं होतं दवाखान्यात. पण विषय काय झाला, रानात आल्यावरती ना मग दाजी म्हणाले की आपण तिथं जाऊच तोर, भिगवणला जाऊ चांगल्या दवाखान्यात, डॉक्टरांना दाखवू आणि काय म्हणतात ती बघू. म्हणजे गुचीड ताप आहे का नक्की काय काय माहिती. सागरला फोन केलतं वाटतं हिने, म्हणजे सागरचा पण फोन येतो बरं आहे का काय विचारतो. हे आता बसले दिवाणवरती, मला नाही दिवाणवरती बसायचं. दाजी बसले खुर्चीवर. तर काय म्हणला सागर ताई, लक्षण आहेत म्हणला का? गुचीड तापच आहे म्हणला. गुचीड ताप असू शकतो त्याचीच लक्षण. हा का, सागरचं नाव घेतल्यावर जरा चेहऱ्यावरती हसू आलं थोडस. सकाळपासून झोपली, कुचमून बसली बघा. मग मी सगळी कामं आवरली पटापटा सकाळच्या. आता 11 वाजून गेले तर आणि आम्ही चाललोय आता भिगवणला तायला दवाखान्यात घेऊन. तर बघू तिथं डॉक्टर काय म्हणतात काय नाही ते, रिपोर्ट काय येत, रक्त लगेच चेक करायला सांगतात का, गोळ्या औषधावरती बरं होईन म्हणतात काय माहिती. तर तिथं गेल्याशिवाय काय कळायचं नाही. आता ताप आता अजून आहे थोडा थोडा बघा. थंडी नाही ना वाजत वस्ती. आणि आज वातावरण पण असं झालंय पावसाचं बघा, सगळी हवा सुटली, गार हवा सुटली या सकाळपासूनच. तिला म्हणलं स्वेटर घाल, तिने स्वेटर चेन लावायची सोडून असा गुंडळून घेते. तसं का घेते ग, आणि कपडे बघा स्वामी मामाने आणलेली घातले ती. तर चला आता आम्ही चाललोय भिगवणला. तर बघू डॉक्टर काय म्हणतात काय सांगतात ते, मी तुम्हाला नक्कीच सांगते. चला हो जायचं. हा मग काय करायचं, 5 मिनिट थांबायचं. बरं थांबा. तोवर तायला 2 शब्द ताय काय नाही. सकाळी तर रडायलाच लागली तिथं, तिच्या डोळ्यात पाणी बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. लेकरं आजारी असल्यावरती काय सुचत नाही. आता उठवलं तिला, आम्ही पण उरकलं आणि चाललो आहे. आता सफरचंद खाल्लंय फक्त सकाळपासून, काय खाल्लं पण नाही. माझं तर काय उपवास आहे, दाजींनी पण काय खाल्लं नाही. काय जेवणावर कोणाचं मन लागतंय म्हणा, पण आता चाललोय दवाखान्यात, बघू डॉक्टर काय म्हणतात ते. चला चला उठा. डिक्सळच्या पुलावरती आलंय बघा आणि पाणी ना इतक्या लहऱ्या मारते. पाणी वाढले आहे ह्याला, टेकत आहे त्याला, टेकत नव्हतं. पाणी वाढले आता, कसलं पाणी दिसतंय. तिथून जाता येत आणि भीतीच वाटते. पण कधी इथून या पुलाच्या बाहेर निघावं असं वाटत. पेट्रोल पंपावरती आलंय बघा, आता इथं पेट्रोल टाकतात दाजी. किती रुपयाचं टाकतात काय माहिती. ताशी इथं थांबली, झालं का पेमेंट करायचं. चला हालू नको, मूठ पॅक धर. तशा लय तोंड वाकडं केलं होय. लघवी रक्त चेक करायला घेतलंय आता डॉक्टरांनी, तपासलं रक्त. लघवी रक्त चेक करा म्हणलं रक्त घेतलंय आता बघा. रक्त चेक केलेलं आहे बघा, इकडं बघा हे रिपोर्ट आलेला आहे आणि रिपोर्टमध्ये सांगितलंय लाल आणि पांढऱ्या पेशी दोन्ही पण पेशी भरपूर प्रमाणात कमी आहेत म्हणून. आणि नाही का अजून डेंग्यू आणि गुचीड तापाची तपासणी करायला सांगितली बघा. ती तपासणी करायला दिलेली आहे, बघू त्याच्यात काय निघते. गुचीड ताप का डेंगू निघते काय माहिती. जर गुचीड ताप असो डेंगू असो ॲडमिट व्हायला सांगितलेलं आहे, बघू आता काय होतं ते. जर गोचिड ताप असेल तर आपलं गावाकडं जिंतीला नाही का, आपले शेफ डॉक्टर त्यांच्याकडे ॲडमिट झालं तरी जमतंय. पण डेंग्यूचा जरा हे काय कशामुळं होतंय ते,
डेंगूचं असेल तर इथंच ऍडमिट व्हायला सांगितलंय. कसं होतं काय माहिती, आता दुपारची 1 वाजता आली बघा, अजून स्वीटीने पण काय नाही खाल्लेलं आणि दाजीने पण काय नाही खाल्लेलं. दाजी इकडे बसले होतं चेक करायला दिलेलं आहे. अजून रिपोर्ट आलेला आहे, अजून त्याचा रिपोर्ट यायचा आहे. चला बघू काय होतंय ते. ताशा कस काय ग आजारी पडली? हा इथलं लोकेशन आणि सागरला बघून तुम्हाला कळलंच असन मी आणि स्वीट्या आलो इकडं बारामतीला, म्हणजे दाजी आम्ही सगळीच. तर आता स्वीट्याला करायचंय ॲडमिट. स्वीट्याला रिपोर्टमध्ये डेंग्यू सांगितलंय बघा, तर 4-5 दिवस ॲडमिट व्हावं लागेल म्हणले डॉक्टर. आणि पिशी इतक्या कमी झालेत म्हणले. सगळं आता डॉक्टर सांगतात तसंच. आणि पेशी पण भरपूर कमी झाले, त्याच्यामुळे म्हणले लवकरात लवकर ॲडमिट करा. तुम्ही 2 दिवस जरी उशीर केला ना, नंतर आयसीयूमध्ये ॲडमिट करावं लागेल म्हणले. आयसीयूमध्येच टाकावं लागेल. आयसीयू आयसीयू म्हणजे सगळं संघच म्हणते ना. त्याच्यामुळे पूजा इकडं आली बघा चहा घेऊन. पूजा पण आजारी. पूजा बरं आहे का ग? तिला आल्याच विचारलं तो अंतरी सुटल्यावानी दिसतं. या आता सुटली ना. आम्ही तर सकाळपासून कुणीच काय खाल्लं नाही. सकाळपासून अशीच हो खिणी सुद्धा काय खाल्लं नाही. सफरचंद फक्त खाल्लाय. पांडू मामा म्हणला इकडं या बारामतीला, म्हणजे मी फोन केला मामाला विचारलं काय म्हणलं काय करू. कुणाला कुणाला सांगतोय? कुणाला? हा हॉस्पिटलला जायचंय आता. तर तिथं आपली राहायची पण सोय नसती झाली, म्हणजे जाऊन येऊन इतक्या लांबणं. आणि तिथं मेन दाजीच इथं कसं सगळी चौकडून हायत, जास्त करून सागर हाय काळजी घ्यायला. त्याच्यामुळं म्हणलं चला इथं मेडिकल कॉलेजला हाय ना. कस काय काय वाटतं या काय? तात्याला फोन केलतं त्याला सांगतं मला रडायला चालतं. काय झालं काय म्हणलं डॉक्टर? कुठे केलता फोन? चहा किती आणलाय? काय म्हणला? काय माहिती 22 नंबर आहेत ना प्रत्येक वॉर्डचे एमर्जन्सी वगैरे. ताईला काम सांगते अगं मी हाय की हित. तुम्ही दोघे आजारी आहेत तर मी हाय की हित हाय का नाही? तात्याना आता बाहेर गेलाय बघा आता सध्या. त्याच्यामुळं सागर मी आणि दाजी स्वीटी आम्ही जाणार आहे दवाखान्यात. तात्या म्हणला तुम्ही जावा पुढं, तोवर मी आलो तिकडून तिकडं. तशा जेवण कर, जेवण कर म्हणते. जेवण कर नाही पोरगी, जेवण कर, काहीतरी खा. आम्ही हाय असंच आलोय घरनं. महागारी जाण्यासाठी तिथून म्हणलं दवाखान्यात काय डॉक्टर सांगते ती गोळ्या औषधं घेऊन जायचं महागारी. सकाळ सकाळ नेलतं तिथं जिंतीत दवाखान्यात. डॉक्टर लागले इंजेक्शन आणि द्यायला गोळ्या. म्हणलं डॉक्टर नीट चेक करा म्हणलं. कारण आहे ना 4-5 दिवस झाला आज तापते येते, त्याच्यामुळे गोळ्या औषध आणि इंजेक्शन काही देऊ नका. मग डॉक्टर म्हणले रक्त चेक करू. रक्त चेक करू म्हणल्यावरती मग म्हणलं डायरेक्ट बिगवनला चला तिथं चांगल्या दवाखान्यात चेक करू. मग डॉक्टरांनी चांगलं तपासलं, सगळं विचारलं काय काय होत आहे ते. आणि ॲडमिटच आधी ना रक्तलघवी चेक केलं, त्याच्यात बघितलं पेशीच बघितल्या. नंतर म्हणले मग गुचूर ताप आणि डेंगूला चेक करा म्हणले. हा चेक केला पण त्यांनी पहिल्यांदा डेंगू चेक केला तर डेंगूच आहे म्हणून त्याच्यात दाखवलं. म्हणजे त्यांना कळतंय आपल्याला काय कळतंय? हा ते दाखवलं ना की मग म्हणले मग दुसरी तपासणी नाही ना केली ती गुचूर तापाची. एक हाय म्हणल्यावरती म्हणले दुसरं कशाला. त्याच्यामुळं टाकून दिला का रिपोर्ट बघ ना पर्स मध्ये. चला असू द्या जाऊ दवाखान्यात. हिला घालते खायला काहीतरी आणि जातो.